कदाचित तुमच्या वधूवर सूचक मंडळाची सुरुवात त्या दोघांच्या लग्नाने होणार असेल. तुझ्या तोंडात साखर पडो ग. मी मनापासून प्रयत्न करणार आहे ताई. हे लग्न झालं तर किती बरं होईल ग. आज खऱ्या अर्थानं माझ्या कामाला सुरुवात झाली असं वाटतंय मला. खूप उत्साह आलाय. अत्यानंद महाराज, अशीच कृपा दृष्टी ठेवा माझ्यावर. तशीच मस्त सुरुवात होऊ दे. हे कुठे गेले? बाहेर चालायला गेले. वेदना सहन करण्याची ही काय हाऊस म्हणायची यांची? माझी कंबर आणि ह्यांचे पाय. अंथरुणाला पहिलं कोण खेळणार याची स्पर्धाच लागली जणू. आई असं काही होणार नाही. काय काही होणार नाही. अरे तेच म्हणते मी. आता काही आमच्या चेने होणार नाही तेव्हा मला मदत करण्यासाठी तू सून घेऊन ये. आई तू ह्याच विषयावर जर बोलणार असशील ना तुम्ही जा. असं कसं जाशील? म्हणून तर बसले ना मी. असं काय करतेस आई? हे बघ, मी अजून लग्नाचा साधा विचारही नाही केला. अरे मग कर की. त्या तेवढा विचार करण्यासारखं काय आहे? आणि विचार करून काय तुला नवीन शोध लागणार आहे का? विचार करून वेळ वाया घालवशील आणि वेळ वाया घालवून मग करणार काय शेवटी? जे करायचं तेच करणार ना, लग्नच करणार ना. मग विचार कशाला करायचा त्याच्यासाठी एवढा? अगं आई, पण इथे अजून कशाचा कशाला पत्ता नाहीये. अरे मग लाव ना पत्ता. तो काही त्याचा त्याचाच लागणार आहे का? अगं पण तू बघतेस ना माझ्याकडे, माझं शिक्षण अर्धवट आहे, त्यात नोकरी ही अशी. अरे मग तर आणच कोणीतरी तुला हातभार लावायला. अरे दोनचे चार हात झाले ना की तुझी गाडी आपोआप पळेल. अरे म्हणजे लग्न नक्की कशासाठी करायचं? घरात पैसा येईल म्हणून, तुला घरकामात मदत होईल म्हणून. हो म्हणजे काय, हेच हवं असतं ना. काही त्या सगळ्या कामांसाठी वेगळी माणसं असतात. हो पण त्या वेगळ्या माणसांना वेगळे पैसे मोजायला लागतात, ते आपल्याकडे नाहीयेत. म्हणूनच म्हणते ना लग्न कर म्हणून. आई आपण नको बोलूया या विषयावर, आपल्या दोघांचे विचार फार वेगळे. काही फार वेगळे वेगळे नाहीये का? आणि हे पुस्तकातल्यासारखं अजिबात बोलू नकोस माझ्याशी. हे तार्किक चर्चा आहेत ना, त्याच ऐकलेल्या आहेत मी आयुष्यभर. काही उपयोग नाहीये त्यांचा, कळलं ना? जगण्यासाठी पैसाच लागतो. हे बघ मी काय म्हणते, मुकाट्याने लग्न कर, संसाराला चांगला हातभार लागेल आणि श्रीमंताचीच मुलगी गटव. म्हणजे आपलाही भार जरासा हलका होईल. काही आता कुठून गटव श्रीमंताची मुलगी? कुठलं स्थळ आपल्याकडे चालून येणार आहे? येणार नाहीच आहे, आपल्याला जावं लागणार आहे. कुठे? कुठे म्हणजे काय? वधूवर सूचक मंडळामध्ये. त्यासाठी आधी तिथे नाव नोंदवावं लागतं. अरे मग नोंदव ना. त्यासाठी फी भरावी लागते.
ती भरायची नाही म्हणजे हेच तर व्यवहार ज्ञान नाहीये ना तुला. ही आपल्या जानूच्या मावस सासूबाई सरू मावशी त्यांच्या विवाह मंडळामध्ये तुझं नाव नोंदवूया आपण. म्हणजे आपल्याला फी पण द्यावी लागणार नाही म्हणजे तशा त्या मागणारही नाहीत आपल्याकडे. ही चांगली स्थळ सुचवतील तुला. आई आई तू खरंच असं करणार आहेस? अरे अरे पेंट्या आज आपण बोललो म्हणजे काही उद्या लगेच लग्न होत नाहीये. वेळ लागतोच की नाही? हालचाल तर सुरू करायला नको का आपण त्यासाठी काहीतरी? तुझा हा नेभळटपणा बंद करत आणि आता आपण वधूवर सूचक मंडळामध्ये तुझं नाव नोंदवायला जाऊ. आई तू अशी डोक्यावर नको बसूस ग माझ्या प्लीज. हे बघ मला एवढ्यात लग्न नाही करायचं. असं काय करतोस पेंट्या? आई काय काय आई प्लीज. अरे पण तू पेंट्या अरे आई ठीक आहे आता जा तू पण मी काही तुला सोडणार नाही. अशी दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी आदल्या दिवशी करत जा ही आईने दिलेली शिकवण. त्यामुळे कामाची गडबड कमी होते ना. वंस विरजण लावून ठेवलंय आणि हो डाळ भिजत घातलीये. उद्या दही वड्याचा बेत आहे. अरे वा मस्त. आणि ना वडे करताना त्यात थोडे कच्चे पोहे घालते म्हणजे वडे मस्त खुसखुशीत होतात. वा वा छान तू बनव मी पार्लर मध्ये पण घेऊन जाईल. हा मी सुद्धा माझ्या बुटीक मधल्या मुलींना घेऊन जाते. बेस्ट. सरू जाणार आहे का मंडळात? तिलाही देऊया थोडे. हिंदू आहे नी? नक्की ती जाते का मंडळात? नाही जेव्हा बघावा तेव्हा घरीच असते. मी काय विचार करत होते काय ग म्हणजे हल्ली काय झालंय या मॅट्रिमोनियल साइट्स मुळे ना वधूवर सूचक मंडळांकडे लोकांचं जाणं कमी झालंय. म्हणजे सरू मावशींच्या मंडळातही म्हणावी तशी गर्दी नसते. हो ना. आणि आपली सरू काय जाहिरात वगैरे करणार नाही स्वतःच्या व्यवसायाची? करावं लागतं गे हल्ली सगळं. हा करावं लागतं. आता लोक आयुष्यभर कपडे शिवून घेतात पार्लर मध्ये सुद्धा आयुष्यात अनेकदा जातात पण म्हणून कोणी वधूवर सूचक मंडळात सारखं जाणार नाही ना म्हणजे नाहीच जात. आता दिवाळीला लोक नवे कपडे घेतात तसं नवं लग्न करायला सरूच्या मंडळात कुणी जाणार आहे का? हिंदू आहे चेष्टा नको करू. वंश मी चेष्टा करत नाहीये पण खरंच सांगते सरूने आता हातपाय हलवायला हवे असं मला वाटत. पण एकेकांचा स्वभाव असतो ना म्हणजे काही माणसं खूप सिन्सिअरली काम करू शकतात पण त्यांच्या कामाबद्दल ते 10 लोकांशी बोलू शकत नाहीत. हो हे पटतंय मला. सरू मावशींना सुद्धा जाणवत आहे. हो का ग? म्हणजे तसं काही बोलली का तुला ती? तरीच सरू हल्ली गप्प गप्प असते का ग? नाही नाही तसं काही सिरियस नाहीये पण आपण जर सरू मावशींना वेबसाईट तयार करून दिली तर. गुड आयडिया. मी देईन करून आणि मग आपण सरप्राईज देऊया त्यांना. हा सरप्राईज देऊया. अजून अजून काय करू शकतो आपण तिच्या मंडळासाठी? आयडिया. आपण आपल्या ओळखीतल्या लग्न न झालेल्या मुला मुलींना त्यांच्या संस्थेत नावं नोंदवायला सांगूया. मी सुद्धा हाच विचार करत होते. माझ्या पार्लर मध्ये 2 मुली आहेत ना त्यांना विचारते. ग्रेट. हा मी सुद्धा सांगते. वनिता आहे ना? अगं पण तिचं लग्न झालं आहे. हो तिचा धीर आहे ना लग्नाचा. मी ही लक्ष ठेवते. म्हणजे आपल्या ओळखीतली माहितीतली स्थळं असतील ना तर सरू मावशींकडे थोडी डेटा बँक जमेल आणि मग त्यांना सुद्धा उत्साह येईल. चला ठरलं तर मग. आता पार्लर मध्ये येणाऱ्या प्रत्येकीला पहिला प्रश्न हाच विचारायचा. मी सुद्धा तेच आधी विचारणार. तुमच्या घरी कोणी लग्नाचं आहे का? काय शिवायचं वगैरे ते नंतर. पण ऐका ना आपण हे सगळं जरा गुपचूप करूया. म्हणजे सरू मावशींना कुठेही हे कळायला नको किंवा त्यांना असं नको वाटायला की त्या बिचाऱ्या आहेत आणि आपण त्यांना मदत करतोय हे फिलिंग त्यांना नको यायला. हे सगळं गुपचूप करूया. म्हणजे मला जमेल वंशांचं माहित नाही. ए हिंदू आहे नी मला पण जमेल. गुड. चला सरूला यातनं आनंद मिळाला म्हणजे मिळवलं. तिने इतरांची लग्न जमवण्यापेक्षा तिचं लग्न इतरांनी जमवलं पाहिजे. तिला खूप आवड आहे ना संसाराची. आणि उशीर झाला म्हणून काय झालं? उशिरा काही लग्न होत नाहीत का कोणाची? त्याच काहीतरी करायला हवं. हा
श्री आज कित्येक दिवसाने तू घरी लवकर आलायस माहितीये तुला? मी तर इथे सगळं तयार। श्री काय रे, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? नाही, मी बरा। मानसिक थकवाय। अरे काय झालंय जानवी? मला त्रास होतोय ग खूप। कसला श्री? अग ते माझं घर नावाचा अनाथाश्रम आहे ना, तिकडे गेलो होतो आज। तसा मी दर एक 6-8 महिन्यांनी जातो तिकडे, म्हणजे मला मला आवडत, मला छान वाटत तिकडे त्या मुलांमध्ये रमायला। सगळं टेन्शन जात, दुसरं काही डोक्यात येत नाही, छान वाटत मला। जानवी आज मी तिकडे गेलो ना, तेव्हा पोटात कालवलं ग माझ्या। तिकडे ना मला दोन तानी बाळ दाखवली, एक 8 दिवसाचं आणि एक 10। एक बाळ स्टेशनवर सापडलं आणि दुसरं कचरा कुंडीत। त्यानंतर जिवंत बाळ जगली तर काय त्यांचं नशीब, आणि मेली तर काय काही कोणालाच दुःख नाही। मग एका भल्या माणसानी ती बाळ पोलीस स्टेशन मध्ये दिली आणि तिथून ती अनाथ आश्रमात आली। पण जानवी कस ग, म्हणजे माणसं असं कसं वागू शकतात? इतकी बेजबाबदार, इतकी क्रूर कशी असू शकतात ग माणसं? नाडलेली असतात श्री, बरेचदा ना परिस्थितीने नाडलेली असतात। अरे मग नका ना जन्म देऊ, नका जन्म देऊ, ही अशी नकोशी संतती होऊ नये याची काळजी घ्या ना। एकदा मूल झाल्यावर त्याला हे असं उकिडं टाकून द्यायचं? त्यानं एक काय 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 मनात ठेवून कुठल्या परिस्थितीत वाढणार आहेत ही मुलं? आपण जगाला इतके नकोसे झालो होतो की आपल्याला हे असं उकिडं टाकून दिलं? त्यानं एक माणसं आहेत ती, जिवंत माणसं, मन आहे त्यांना। हो श्री, पण अरे अजूनही माणसांमध्ये इतकं शिक्षण, इतकं अवेअरनेस नाहीये। तेच तर, आणि नेमकी चूक कुठे आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला किती मागे जावं लागेल हेही कळणार नाही। शिक्षणाचा अभाव, भरमसाठ दारिद्र्य, या सगळ्या गोष्टींना अशा एकमेकांमध्ये गुंतलेले। नंतर त्यांनी मला अशा अनेक बाळांच्या गोष्टी सांगितल्या। काही बाळ अनाथाश्रमाच्या पायरीवरच मिळाली, काही बाळ देवळात, पोलीस स्टेशन मध्ये, पुलाखाली, काही बाळ अशी कागदात कापडात बांधलेली अशी बाजारात फेकलेली मिळाली। काय काय हे सगळं किती भयंकर आहे! म्हणजे आधी हे असा मुलाला जन्म द्यायचा आणि मग नशिबाच्या हवाली करून त्याला नरकात सोडून द्यायचं। जानवी या मुलांसाठी काहीतरी करायला हवं। अरे करतोयस तू, खूप करतोयस। नाही ग जानवी, कितीही केलं ना तरी पुरेसं नाही येते, पुरेसं नाही येते। आज हे सगळं बघून मला असं वाटलं ना की मला शक्य झालं असतं ना तर तो अख्खा अनाथ आश्रम मी दत्तक घेतला असता, त्यांचं संगोपन नीट होतं की नाही याची जबाबदारी घेतली असती, इथल्या मुलांना नीट शिक्षण, अन्न, कपडा लत्ता हे सगळं मिळतंय की नाही याची काळजी घेतली असती मी। तुला कळतंय का जानवी मला इतका पैसा का कमवायचा आहे? कारण आपल्या आजूबाजूला ना इतकी बेजबाबदार माणसं आहेत खूप, लोकांकडे इतका पैसा आहे ग, मग ते अशा चांगल्या कामांना का नाही वापरत? आपली पुढची पिढी आहे ही, मग ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी वातावरणात वाढायला नको? कसले ग हे लोक यांना कचऱ्यात टाकणारे, दर आणि मागी आहेत नुसते। अरे त्यांना म्हणावं पालक होऊन दाखवा हिंमत असेल तर। श्री शांत हो। जानवी मला ना मला या मुलांचा पालक व्हायचंय।
शक्य झालं ना तर आशा असा सगळ्या मुलांचा पालक व्हायचंय मला तिथल्या तिथल्या अशा ताण्या बाळांना असं हातात घेऊन मला म्हणावंसं वाटत होतं की मी आहे तुमच्या बरोबर मी आहे मला शक्य होईल ना तेवढं सगळं करेन मी तुमच्यासाठी मला हवे आहात तुम्ही असं रिजेक्टेड फीलिंग घेऊन जगणं किती किती भयंकर असतं का आणि काय दोष आहे त्या बिचाऱ्या बाळांचा सांग ना काय काय दोष आहे नका रे नका करू हे असं नका करू अशा चिमुरड्या ताण्या जीवाला हे असं रस्त्यावर उकिड्यावर नका टाकू बापे हे बापे घोर बापे खूप डिस्टर्ब झाला होता काल खूपच म्हणजे आपण सहसा असं इमोशनल झालेलं बघत नाही ना त्याला त्यामुळे मला जरा जास्त त्रास झाला अस्वस्थ होण्यासारखंच आहे निसर्गानं माणसाला मूल जन्माला घालण्याची कुवत दिली आणि माणूस कसा वापर करतोय त्याचा त्रासदायकच आहे अहो पुढे जाऊन काय करेल ही अनवॉन्टेड मुलांची पिढी म्हणजे त्यांच्या मनात किती निगेटिव्हिटी निर्माण होईल समाजाबद्दल काय विचार करतील ही मुलं आणि जर समाजाबद्दल राग मनात ठेवून ही मुलं मोठी झाली तर गंभीर आहे प्रश्नच नाही मूल होणं अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे आणि त्याचा तितक्याच गांभीर्यानं विचार व्हायला हवा दुर्दैवानं मूल होणं यामागे काहींचा विचार असतो ना तोच त्रासदायक असतो म्हणजे वय झालंय घरचे मागे लागलेत म्हातारपणी आम्हाला कोण बघणार आपल्याला वारस कोण अगदी अग्नी कोण देणार इथपर्यंत खरं म्हणजे आपण मूल जन्माला घालायला सर्वार्थानं तयार आहोत का शारीरिक मानसिक आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम आहोत का आपण त्याला जगातल्या चांगल्या गोष्टी देऊ दाखवू शकणार आहोत का याचा विचार व्हायला हवा पण आईजी ह्या सोशल कारणांचा पगडा प्रत्येक गोष्टीवर असतोच ना हो पण मूल होणं ही अत्यंत पर्सनल गोष्ट आहे त्या जोडप्यापुरती त्या दोघांना आणि दोघांनाच मुलाला जन्म द्यावा असा वाटला तरच त्याने तो द्यावा इतर कुठल्याही कारणासाठी म्हणजे कुणालाही दाखवायला किंवा कुणाचं मन राखायला करण्यासाठी गोष्टच नाहीये ही आई वडील दोघांनाही त्या बाळाचं स्वागत करण्याची इच्छा असेल तरच त्याने त्याला या जगात आणावं उगाच त्याचे हाल करण्यासाठी जन्म देऊ नये गप्प गप्प काय आपण बोललो तर चालेल ना बहुतेक चालेल विचारूया का तिला
मूड बरा नसेल तर नाराज होईल, राग होईल उगाच. तुम्ही विचारा ना. हा का नाही 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 तू बोल ना. मी नाही बोल तू. त्यापेक्षा तुम्ही मोठ्या, तुम्ही विचारा. सरे बोल. हे सावकाश सावकाश सावकाश. पाणी देऊ का? हे घ्या. थँक यू जान्हवी. जान्हवी? हा जान्हवी. तू तू मी काय आई? काय नाही तू बस ना बस. अग बस तू जान्हवी. जान्हवी एक मिनिट, वहिनींना तुला असं विचारायचंय की तू श्रीशी बोललीस का? नाही नाही बोलता आलं. होच का? नाहीच का मिळाला वेळ? नाही नाही म्हणजे आम्ही बोललो पण ह्या विषयावर नाही बोललो. अरे देवा, एक वेगळाच विषय चालू होता आणि तिचा मूडही नव्हता, त्यामुळे मग मी हा विषय नाही काढला त्याच्याकडे. अरे बापरे, हो का?